अल्पवयीन तरुणीची डोक्यात दगड टाकून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आलं आहे. याबाबत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटामध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत त्वरित तपास केला. हा मृतदेह संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीचा असल्याचे तपासात समोर आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालून कसून चौकशी सुरुवात केली. त्यांचे पथक आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांनी या खून प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. या अल्पवयीन मुलीचा तुषार विठ्ठल वाळूज राहणे लक्ष्मीनगर संगमनेर याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकश रिटेक पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी 24 तारखेला रात्री उशिरा आपण एक चंदनापुरी घाटामध्ये एका महिलेची मुलीची रेडबॉडी मिळून आलेली होती आणि त्यावरून आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता. त्याच दिवशी रात्री उशिरा त्या मुलीची ओळख देखील पटली होती आणि त्या अनुषंगाने आपण संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे LCBची टीम अशा एकंदरीत 3 टीम त्या गुन्ह्यातील जे संशयित आहे त्यावरती वर्कआउट करत होती किंवा काम करत होती. त्या अनुषंगाने काही संशयितांची नावं सुद्धा आपल्याला पुढे आलेली होती. यातील काही संशयितांना आपण गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यावर पाळत ठेवून येतो. त्यांची विचारपूस करणे कामी सुद्धा काहींना आपण ऑफिसला किंवा पोलीस स्टेशनला बोलावलेलं होतं आणि त्यानुसार जे काही विविध ठिकाणच्या शहरातील CCTV आपण अॅनालिसिस केले, CCTV बघितले, काही डिजिटल एव्हिडन्स आपण चेक केले आणि त्यावरून जो काही मुख्य संशयित आहे तुषार विठ्ठल वाळूंज वर्ष 25 लक्ष्मीनगर संगमनेर येथील याला आपण ताब्यात घेतलं काल आणि त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्या मुलीशी दारूच्या नशेमध्ये त्याने चंदनापुरी घाटात जाऊन तिच्या डोक्यामध्ये दगड वगैरे घालून तिचा खून केलेला आहे असं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये आपलं निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये आपण पुढील तपास करत आहोत. यामध्ये संगमनेर शहर, त्याचप्रमाणे तालुका आणि LCB या तीनही टीमने खूप चांगली मेहनत आपल्याला घेतली आहे आणि एक गंभीर खुनाचा प्रकार हा उघड आणण्यास त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. सर, हे पर्यंत जो प्राथमिक तपास आपल्याला रात्री आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढे आलेला आहे त्यामध्ये हा आरोपी नेहमी दारूच्या नशेत असणार आहे राहायचा आणि दारूच्या नशेमध्ये त्या मुलीला तो तू अन्य मुलांसोबत फिरते, माझ्यासोबत फिर म्हणून तो तिला तिकडे घेऊन गेलेला आहे आणि डोंगरावर फिरायला चल असा त्याने आग्रह केलेला आहे आणि त्या मुलीने त्याला तिथे डोंगरावर फिरायला नकार दिल्यामुळे त्याने ही घटना केलेली आहे असं आतापर्यंतच्या तपासामध्ये आपल्या निष्पन्न झालेलं आहे.